धन्यवाद. पुढची फक्त 10 मिनिटं मी तुम्हाला सर्वांची या ठिकाणी घेणार आहे. मला माहिती आहे कार्यक्रमाला थोडंफार उशीर झालेला आहे. या व्यासपीठावर या औरंगाबाद शहराचं एक फार मोठं व्यक्तिमत्व बसलेलं आहे. खरं तर त्या व्यक्तिमत्वाची ओळख मी माझ्या शब्दात करून देऊ शकत नाही. पण खरं तर थोडंफार मला असं वाटतं, मी जेव्हा स्टेजवर बसलो होतो कुठेतरी 1-2-3 दिवसापूर्वी आपल्या शिव छत्रपतींची जयंती जेव्हा साजरी झाली, तिथनंच एक वाक्य मला आठवलं. मान्यवरांचं कौतुक कुठल्या शब्दात करावं? छत्रपतींचे वारस आम्ही, छत्रपतींचे वारस आम्ही मोडू पण वाकणार नाही, छत्रपतींचे वारस आम्ही मोडू पण वाकणार नाही. यापूर्वी झुकलो नव्हतो आणि यापुढेही झुकणार नाही. खरं तर ही मान्यवर त्या शिवछत्रपतींची वैश असं म्हणता येईल कुठेतरी एक अंश आहे आणि समाजामध्ये ते एक भरघोस असं मोठं काम त्यांच्या हातनं घडतंय. खरं तर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस माननीय श्री गोवर्धन कोळेकर साहेब यांच्याबद्दल बोलावं असं तेवढं थोडंच. महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व आणि कर्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या गोष्टी कधी उसण्या मिळत नसतात. नेतृत्व आणि कर्तृत्व या गोष्टी कधी उसण्या मिळत नसतात, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात आणि या व्यक्तिमत्वाने ते निर्माण करून दाखवलंय. आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरांची पोस्टिंग जेव्हा होती, अनेक अशा गोष्टींना त्यांनी तोंड दिलंय. आज आपल्या औरंगाबादमध्ये मला वाटतं 2 वर्षापूर्वी, सर अगदी 2 वर्षापूर्वी मोती कारंजा या भागामध्ये एक प्रचंड दंगल उसळली होती. कदाचित तुम्ही सर्वजणांनी वृत्तपत्रांमध्ये आणि त्याचबरोबर टीव्ही वाहिन्यावर हे सर्व काही पाहिलं असेल. एकमेव असं व्यक्तिमत्व होतं, त्याच्या छातीची ठाल करून हे व्यक्तिमत्व त्या सर्व समावाला पुढे गेलं आणि त्या काळामध्ये सरांना एक मोठी इंजुरी झाली. त्या ठिकाणी इंजुरी झाली, थ्रोट इंजुरी. आपण कदाचित लाईव्ह प्रक्षेपण त्यावेळेस टीव्ही वृत्तवाहिन्यावर पाहिलं असेल. एकमेव व्यक्तिमत्व होतं, अनेक अशा दंगलींमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन बऱ्याचशा अशा गोष्टी मिटवल्या आणि मला वाटतं आणखी बऱ्याच वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग राहिला. महत्त्वाचं म्हणजे आजचा हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमापूर्वी विचार हा माणसाचा कसा असला पाहिजे. ज्याच्या समशेरीवरची पकड जेवढी बळकट, त्याच्या समशेरीवरची पकड जेवढी बळकट तेवढीच तिच्या पोलादाला धार, त्याच्या समशेरीवरची पकड जेवढी बळकट तेवढीच त्याच्या पोलादाला धार. म्हणजेच त्याच्या बुद्धीवरची पकड जेवढी बळकट तेवढीच त्याच्या विचारांना धार. माणसाचा विचार हा भव्य दिव्य असला पाहिजे, माणसाचा विचार हा शौर्याचा असला पाहिजे, माणसाचा विचार हा कर्तृत्वाचा असला पाहिजे, माणसाचा विचार हा नेतृत्वाचा असला पाहिजे, माणसाचा विचार हा संयमाचा असला पाहिजे, माणसाचा विचार हा विजयाचा असला पाहिजे, माणसाचा विचार शिव छत्रपतींसारखा असला पाहिजे, माणसाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असला पाहिजे, माणसाचा विचार हा फुलेंसारखा असला पाहिजे, माणसाचा विचार हा स्वामी विवेकानंदांसारखा असला पाहिजे. आणि या विचारांची प्रेरणा घेऊन आज आमच्या या संस्थेचे अध्यक्ष सविताजी तोतला मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर. खरं तर ह्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तेवढं कमीच. 3-4 वर्षापूर्वी कुठेतरी मनामध्ये संकल्पना येते की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मॅडमचं काम फक्त शाळा सांभाळणं एवढंच नाहीये, या संस्थेचे अध्यक्ष एवढंच नाहीये, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रमात उभा राहून त्यांनी या समाजाला दिशा देण्याचं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर आज मला प्रचंड आनंद होतोय की आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. महत्त्वाचं म्हणजे पालक आणि बालक या दोघांमधला संबंध कसा असला पाहिजे. मी अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी थोडंसं विश्लेषण करतोय. खरं तर मुलांना घडवण्यामध्ये आई वडिलांचा प्रचंड त्या ठिकाणी कष्ट घेतली जातात. प्रत्येक आई वडील मुलांना घडवतात त्यावेळेस ती प्रचंड कष्ट घेतात. खरं तर आई वडील ही देवानंतर कुणाला भीत असतील, कुणाला घाबरत असतील, ती फक्त मुलांना, बाकी कुणाला नव्हे. खरं तर आई वडील आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, त्याने प्रत्येक शिक्षण जे काही शिक्षण तुम्ही द्याल ते शिक्षण त्याने घेतलं पाहिजे. बऱ्याच पालकांना अशी खंत असते की मी माझ्या वेळेस मला काही जे काही मिळालं नाही
माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षण घेऊ शकलो नाही, मी आणखी अनेक खस्ता घालले, मला या शाळेत जायचं होतं ते मला मिळू शकलं नाही, मला तो गणवेश हवा होता, मला ती कपडे हवे होती ते मला मिळू शकले नाही आहेत, पण सर्व काही देण्याचा प्रयत्न आजचा हा पालकवर्ग करत आहे. पण कुठेतरी सर्व करत असताना तुम्ही त्याला कपडे देत असाल, त्याला जे काही पाहिजे असेल, त्याला शाळा चांगली पाहिजे असेल तुम्ही त्याला शाळा देत असाल, त्याला कपडे चांगले पाहिजे असेल त्याला कपडे देत असाल, त्याला पाठ्यपुस्तकं चांगली पाहिजे असेल त्याला देत असाल, पण कुठेतरी या ठिकाणी एक संकुचित वृत्ती आम्हा सर्वांमध्ये ती भावना निर्माण झाली आहे. ती कुठली? ती म्हणजे सर्व देत असताना आज माझ्या मुलाला चांगला क्लास पाहिजे तो तुम्ही देसाल, त्याला चांगली शाळा पाहिजे तुम्ही त्याला देत आहात, त्याला पाठ्यपुस्तके देत आहात, त्याला गणवेश देत आहात, सर्व काही त्याला चांगलं देत आहात. आज न्यू व्हॅली या स्कूलमध्ये तुम्ही त्याला पाठवलं, तुमची जबाबदारी त्या ठिकाणी संपलेली नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या मुलाला मी सर्व काही दिलं त्या ठिकाणी, माझा मुलगा शाळेमध्ये गेला आणि आता शिक्षक त्या ठिकाणी आणि शाळा आणि शिक्षक फक्त संबंध या ठिकाणी माझा संपला. खरं तर मुलांची पहिली शाळा म्हणजे आई, मुलांची पहिली शाळा म्हणजे आई आणि दुसरी शाळा म्हणजे ही आपली स्कूल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. खरं तर दुसऱ्या शाळेच्या कुशीमध्ये मुलांना ज्ञान मिळू शकतं, सामाजिक ज्ञान त्या ठिकाणी मिळणार नाही त्याला, त्या ठिकाणी विषयांचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी मिळेल, पण पहिल्या आईच्या माध्यमातून त्याला संस्कार मिळतील. सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे व्यवहारिक ज्ञान मिळेल, समाजामध्ये कसं जगायचं, तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी कुठेतरी आपण थोडीफार विसरत चाललो आहे, तर ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपण अगदी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या सर्वांना वाटतं की आपली पोरं ही थोर झाली पाहिजेत, पण थोरांनी कधीतरी पोर व्हायला पाहिजे. आपण सर्वांनी कुठेतरी आपण त्या मुलांच्या वयासोबत राहिलं पाहिजे, त्यांचा मैत्रीचा एक त्यांच्यासोबत संबंध जोडले पाहिजेत. त्याला सर्व काही मी देतोय एवढ्यावरच आपण थांबता कामा नाहीये. मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही, एसीपी साहेबांना बोलायचं या ठिकाणी. एक अल्पसा छोटासा परिचय मी माझ्याबद्दल देतो. माझं नाव जय उपासे पाटील, माझं शिक्षण डी फार्मसी बी फार्मसी डबल एम बी ए माझं झालंय आणि पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर पदावर मी काम करतो, सिनियर मॅनेजर या लेवलला. एक चांगल्या प्रकारचं पॅकेज मला त्या ठिकाणी आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून मी पुण्यामध्ये सिंधुताई सपकाळांसोबत काम करतो, माईंसोबत. ऑफिस झालं हडपसरला मी राहतो आणि माईचा आश्रम जवळच मुंडवाला सणमती बालनिकेतन. माईंसोबत हे काम करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये 927 एक अनाथालय आहेत. या अनाथालयामध्ये आज हजारो मुलं राहत आहेत आणि 2 वेळचं अन्न त्यांना त्या ठिकाणी मिळतंय. आणि कुठेतरी 10वीपर्यंत शासनाच्या माध्यमातनं त्या संस्था चालकांच्या माध्यमातनं त्यांना शिक्षण मिळतंय. 10वी झालं 11वी 12वीच्या आसपास आणि त्यांची 18 वर्ष जेव्हा पूर्ण होतात अनाथालयातून त्यांना काढून टाकलं जातं, म्हणजे बाहेर जावं लागतं. बाहेर गेल्यानंतर राहायचं कुठे, खायचं काय आणि शिक्षण कसं घ्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्या मुलांसमोर उभा राहतो. मला वाटतं अनेकशी मुलं अशी गुन्हेगारीकडे वळतात कारण की कुठल्याही प्रकारचं त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभा राहतोय. पण या मुलांसाठी ज्या वेळेस माईंसोबत काम करत असताना मी अभ्यास केला की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला 2 वेळचं चांगलं जेवण मिळतंय, आपण चांगलं शिक्षण घेऊ शकलो आहे आणि एका चांगल्या पदावर आपण नोकरी करतोय एका चांगल्या पॅकेजवर, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. तुम्हा सर्वांना सांगायला मला कौतुक वाटेल या ठिकाणी, महाराष्ट्रातली पहिली अशी एक संस्था मी निर्माण केली. मला कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान नाही आहे आणि ते कधी मिळणारही नाही ते मला माहीत आहे. आज एकंदरीत 25 विद्यार्थी या ठिकाणी मी सांभाळतो. एसीपी कोळकर साहेब सुद्धा सातत्याने माझ्यासोबत अनेक वर्षांपासून जुटलेली आहेत. 25 विद्यार्थी अशी आहे ती सर्वच्या सर्व सायन्सला. शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत, जी अनाथ मुलं आहेत, कैद्यांची मुलं आहेत, आदिवासी पारधी भिल्ल असे वेगवेगळे समाजाची 25 मुलं मी निवडून आणली वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातनं आणि 25 च्या 25 मुलं आज सायन्सला आहेत. त्याच्यातली 3 मुलं इंजिनिअरिंगला आहेत, डेंटल टेक्निशियनला आहेत, नर्सिंगला आहेत, बीबीएला आहेत. अगदी उच्च शिक्षण देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करतोय. माझा पहिला मुलगा सिव्हिल इंजिनियर आता झाला आहे नुकताच आणि त्याला नोकरी लागली आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच, तो उद्देश म्हणजे ही 25 मुलं उभा राहिली पाहिजेत आणि माझ्यासारखंच काम ॲटलिस्ट त्याने एका मुलाला तरी दत्तक घेऊन ही संकल्पना पुढे राबवली पाहिजेत आणि या 927 अनाथालयांसमोर एक छोटासा आदर्श निर्माण केला पाहिजे. कुठल्याही अनुदानाशिवाय संस्था चालती आहे. आज मी माझं जे काही पॅकेज आहे या ठिकाणी खर्च करतोय. एसीपी कोळेकर साहेब त्याचबरोबर अनेक पोलीस मंडळी असतील ते सातत्याने सहकार्य करत आहेत आणि तोतला साहेब
प्रत्येक वर्षी आमच्या अनाथाश्रमातला भेट देऊन सातत्याने मदत करत असतात आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांना. मी जास्तीत जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी. कोळेकर साहेबांना बोलण्याची संधी मी या ठिकाणी देण्याची गरज आहे, कारण की त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. धन्यवाद.